सकाळ सकाळ शुभ सकाळ मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी युट्यूबर विक्रांत. कसे आहात तुम्ही सर्वजण? तुम्ही छान असाल. मित्रांनो, आजच्या या धावत्या युगामध्ये एक खूप महत्वाचा विषय ठरलेला आहे, तो म्हणजे आपलं शरीर संपत्ती. बघा मित्रांनो, जसं की आपण आता रोडने गेलो बघायला तर भरपूर लोक व्यायाम करतात. कुणी योगा करतं, कुणी जिम करतं, कुणी वॉकिंग करतं, बऱ्याच काही स्टेप्स करत राहतात. तरीही मित्रांनो, लोकांचं वेट कमी होत नाही. तर याच ह्याने आपण आज व्हिडिओ बनवणार आहे. आता आपण उभा आहे अशोक नगर या ग्राउंडवरती. या ग्राउंडवरती आल्यानंतर ना आपल्या पाठीमागे बघत असताल भरपूर लोक इथं व्यायाम करतात. व्यायाम करणं आणि व्यायाम करून घेणं हे खूप फरक आहे मित्रांनो. इथले जे हेल्थ कोच आहेत संदीप साळुंके सर, या सर्व गोष्टी आपल्याला इथं सांगणार आहेत. इथं जे योगा स्टेप्स करून त्यानंतर त्या लोकांचा डाईट म्हणा किंवा त्यांचा नाश्ता म्हणा हे कसं राहतं दैनंदिन, या सगळ्या गोष्टी या तुम्हाला व्ही पी बिलास बारामती चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही अर्धवट बघू नका, हा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. कमेंट जरूर करा. कमेंट का करा? कारण प्रत्येक महत्वाचा हा व्हिडिओ राहणार आहे, प्रत्येक टॉपिक महत्वाचा राहणार आहे आणि हा तुमच्या फायद्याचा राहणार आहे. खूप लोकांना अजूनही वेट कमी होत नाही. वेट कमी करण्यासाठी ते बाहेरचं फूड सप्लिमेंट खातात, बऱ्याच काही गोष्टी व्यायाम करतात, चुकीच्या पद्धतीचा व्यायाम करतात आणि त्याचं वेट कमी होत नाही. तर या ठिकाणी आपण आल्यानंतर सगळ्या गोष्टी बघणार आहे. सगळ्या तुम्हाला व्यायामाचे प्रकार तुम्हाला कळणार आहे. त्यानंतर त्यांचं जे आरोग्य संपदा वेलनेस सेंटर, या ठिकाणी जाऊन ज्या लोकांना चांगले रिझल्ट आलेले आहेत त्यांचेही तुम्हाला अभिप्राय मिळणार आहे, त्यांचीही तुम्हाला प्रतिक्रिया मिळणार आहे. खास करून बारामतीकर हे जर व्हिडिओ बघत असताल तर सरांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देणार आहे, जरूर त्यांना कॉल करू शकता. तर चला आपण जाऊया ग्राउंडवरती. लेट्स गो, लेट्स गो, लेट्स गो, लेट्स गो. परत आपल्या दोन्ही पायामध्ये अंतर वाढवायचं आहे का? सरळ यायचंय. 1 2 3 4 5 6 याच्यामध्ये असं नाही यायचं, असा पाय नाही घ्यायचा. आपल्या दोन्ही हाताच्या पंज्यावर पूर्ण शरीराचा भार सरळ. 1 2 ओके. आपल्या थाईज आणि आपल्या बॅक साठी बऱ्याचदा आपला हा भाग जास्त मोठा असतो, त्याच्यासाठी खूप वेळ घेते. नंबर अजून खाली. हा, 3 2 1 8 11 12 13 14 15 16 17 18 19 20 रिलॅक्स रिलॅक्स. पूर्ण श्वासावर कंट्रोल व्यवस्थित. दीर्घ श्वास. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रिलॅक्स. अप. परत वज्रासनात बसायचे. दोन्ही हात आपले कानाला टेकलेले, पाठीचा कणा एकदम स्ट्रेट सरळ. यस, दोन्ही हात सरळ. दीर्घ श्वास कंट्रोल. 1 2 3 4 5 हात मागे खेचा. पूर्ण प्रेशर आपल्या कमरेवर आणि आपल्या ऍब्स वर. 3 2 1 गो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रिलॅक्स. आपण जो आहे आणि त्याचे बेनिफिट जर लक्षात आले तर ते करायची एनर्जी जास्त बूस्ट होते आणि त्या पद्धतीनं तुम्ही करता. लक्षात घ्या, कुठला सेट केल्यानंतर नेमके काय इफेक्ट आहे ते जर कळले तर आपण जास्त एनर्जी सेट करतो. ओके, चला.
परत दोन्ही हात समोर आपले पाय मागे आणि फक्त प्लाय या पद्धतीने आपली कंबर जमिनीच्या सरळ लेवलला फक्त 10 काउंट 3 2 1 अप 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रिलॅक्स आपल्या दोन्ही हातांच्या कोपऱ्यावर फोर आर्म आणि आपली हिप मूवमेंट ओके या पद्धतीने या दोन्ही पाय मागे 1 2 3 4 सगळ्यांना सोबत 3 2 1 4 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 परत आपल्या फोर आर्मवर आपल्या दोन्ही हाताच्या कोपऱ्यावर परत ओके आपली कंबर पूर्ण उचलायची खाली घ्यायची कशी 3 2 1 गो 1 डाऊन 2 डाऊन या पद्धतीने ओके ओनली 10 काउंट एव्हरीवन कम ऑन गेट अप 3 2 1 गो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रिलॅक्स आपले दोन्ही हात बाहेर चेस्टच्या बाहेर मॅटला टेकलेले आणि आपल्या कमरेपासूनचा भार सगळा वर 1 डाऊन 2 डाऊन फक्त कमरेपासून वरचा भार पूर्ण मूव डाऊन 3 2 1 गो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अप आपल्या हॅनवरती जेवढी वर केस नाही तेवढी आपला जो प्रेशर आहे तो आपल्या नाभीपर्यंत जनरेट झाला पाहिजे कमरेला फोर्स द्यायचा आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रिलॅक्स एक घोट पाणी घ्यायचं आपला पाठीचा काना आपण कधी स्ट्रेट करत नाही आजच्या काळात स्ट्रेट बसायचं स्ट्रेट 10 काउंट ओनली 3 2 1 स्ट्रेट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हात सरळ आपला उजवा हात उचलायचा सरळ कामाला टेकवायचा आणि अपोजिट बाजूला प्रेस करायचा जेवढा प्रेस होईल तेवढा 1 2 3 4 5 अपोजिट साइड प्रेस 1 2 3 4 5 अपोजिट साइड 1 2 3 4 5 अपोजिट साइड 1 2 3 4 5 ला आपले दोन्ही हात आपल्या कानाच्या लेवलला कानाचा सरळ रेषेत आणि सरळ पुढे आपल्या हनुवटी शोल्डरवर हनुवटी आपली समोरच्या शोल्डरवर 1 2 3 4 5 अपोजिट साइड 1 2 3 4 5 स्विंग 10 काउंट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रिलॅक्स आपली मांडी घालत असताना व्यवस्थित आपले दोन्ही हात मागे आणि आपली अपर बॉडी पूर्ण मॅट पर्यंत टच करायची म्हणजे जो माथा आपला मॅट पर्यंत आणायचा 3 2 1 प्रेस 1 2 3 खाली प्रेस 4 5 अप आता जी मांडी आपली आतला पाय बाहेर बाहेरचा पाय आत आणि परत प्रेस प्रेस 1 2 3 4 5 आपले दोन्ही हात मागे आपले पाय सरळ करण्याचा प्रयत्न करा सरळ हात तोडू नका आता हात मागे पाय सरळ करा यस सरळ करा
सोपा व्यायाम प्रकार आहे, सगळे करू शकतात. हात मागे, आता मांडी घाला परत. ओके, आता मी वन म्हणलं की पाय सरळ, टू म्हणले की क्लोज. ओके, बसताना कसं सगळे स्ट्रेट. सगळ्या वयोगटात तुम्ही व्यायाम करू शकता, पण याच्यामुळे तुमची फ्लेक्सिबिलिटी, तुमची मोबिलिटी वाढेल. ओके, तुमच्या शरीराची लवचिकता वाढेल. 3 2 1 गो. 1 2 1 2 1 2 1 2. परत 1. आता दोन्ही पाय बेंड करा, गुडघे जवळ बेंड करा, हात सोडायचे नाही. ओके, आता आपली अपर बॉडी पूर्ण खाली घ्यायचा, वर घ्या. ओके, 10 काउंट. 3 2 1 गो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता हात न सोडता असे बसण्याचा प्रयत्न करा, हात वरच असे बसा. ट्राय 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 ट्राय. ओके, चलो चलो चलो, हात मागे. अप अप अप, दोन्ही हात मागे. अप वर, परत दोन्ही हात सोबत डाऊन वर. येस, 10 काउंट ओनली. ओके, 3 2 1 गो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स, खाली खाली खाली. आपल्या दोन पायातलं अंतर वाढवा, दोन पायातलं अंतर वाढवा. ओके, आपले टाचा वर खाली झाले पाहिजेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थोडस मूव्ह करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आपला शरीराचा पूर्ण भार असतो पायावर, पण आपण कधी पायाचे व्यायाम करत नाही ना पायाकडे त्या पद्धतीने लक्ष देतो. जेव्हा एखादी इंजुरी होती तेव्हा लक्ष देतो की पाय किती महत्वाचे. आपल्या शरीराचा प्रत्येक पाच महत्वाचा आहे, पण आपण तेवढ्या फोकसने पूर्ण शरीराकडे लक्ष देत नाही. आपल्या घरामध्ये एखादी कार आहे तर त्याचं व्यवस्थित मेंटेनन्स केलं जातं, पण स्वतःच्या शरीराचं कधीच मेंटेनन्स केलं जात नाही. ओके, आपले दोन पाय अंतर वाढवा दोन पायामध्ये. ओके, आपले दोन्ही हात सरळ वर. काय करायचे, सोबत दोन्ही हात खाली आणायचे, गुडघे बेंड न करता प्रेस करायचे आपले पायाचे पंजे, आणि परत दोन्ही हात वर नाही. फक्त 10 काउंट. 3 2 1 गो. 1 सरळ वर, 2 सरळ वर, 3 4 5 6 7 8 9 10. Relax. 4 5. Opposite hand. 1 2 3 4 5. दोन्ही हात या पद्धतीने एकमेकांमध्ये बंद, पूर्ण हात खाली. 1 2 3 4 5 6. होल्ड. 1 2 3 4 5. दोन्ही हात वर, नजर आपली वर, आणि स्विंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ग्रॅप वर नजर आणि साइड स्विंग. 1 2 3.
माझं नाव नवनाथ हजारे. मी गेल्या 11 वर्षापासून ॲज अ वेलनेस कोच म्हणून काम करतोय आणि आपलं मिशन आहे सो मिशन फिट भारत आहे ना. आपला देश, आपली जबाबदारी, आपण आयुष्यभर निरोगी हेल्दी राहण्यासाठी आपल्याकडून गेल्या 11 वर्षापासून गायडन्स केलं जातं. ह्या टाईपची आपल्याकडे ऑलमोस्ट महाराष्ट्रभरामध्ये 122 हेल्थ अँड फिटनेस सेंटर आहेत. तर या हेल्थ अँड फिटनेस सेंटरच्या माध्यमातून आपण आयुष्यभर निरोगी हेल्दी राहण्यासाठी आपला दररोजचा आहार, आपली दररोजची लाईफस्टाईल कशी असली पाहिजे ज्याच्यामुळे आपण आयुष्यभर निरोगी हेल्दी मेडिसिन फ्री लाईफ कशी जगू शकतो त्याच्याविषयी आपल्याकडून गायडन्स केलं जातं. ऍक्च्युली बऱ्यापैकी गोष्टी तुम्हाला पण माहीत आहेत की आपला आहार आणि आपली लाईफस्टाईल खराब झाल्यामुळंच आज आपण दिवसेंदिवस आजारी पडण्याचं प्रमाण वाढत चाललंय. बिकॉज 20-25 वर्ष आपली जो आहार होता त्याची जी क्वालिटी होती त्याच्यामध्ये जो कस होता तो आहारामध्ये आज ती कस ती क्वालिटी आज राहिलेली नाहीये. त्याच्यामुळं आणि आपल्या लाईफस्टाईलमध्ये खूप सारी गडबड होती त्याच्यामुळं आपल्या बॉडीमध्ये चरबी नावाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आणि ज्या वेळेला आपल्या बॉडीमध्ये चरबी नावाचं प्रमाण वाढतं त्यावेळेला वेगवेगळे रोग आपल्या बॉडीवरती आक्रमण करत असतात. परंतु आपल्या वेलनेस सेंटरच्या माध्यमातून जर आपण दररोज वर्कआउट करतोय आणि हा जो वर्कआउट आहे मी वर्कआउटला इम्पॉर्टन्स देतो 20% वर्कआउट आणि 80% आहार. सो आपण वर्कआउट आज खूप छान पद्धतीने केला आणि डेली बेसवरती आपण या पद्धतीने वर्कआउट करत आहोत. सो आपण ऑनलाईन पण वर्कआउट करतोय, आपल्या ऑनलाईनचे पण बॅचेस असतात मॉर्निंगला 6 AM to 7 AM आणि ऑफलाईन पण आपण जो आज वर्कआउट केला 6 AM to 7 AM असा एक तासाचा दररोज वर्कआउट असतो. इव्हिनिंगला पण वर्कआउट घेतला जातो ॲक्च्युली ऑनलाईनच्या माध्यमातून आणि वर्कआउट प्लस आपला आहार. सो आहारामध्ये आपण सकाळी मॉर्निंगला इथं आल्यानंतर जे अफ्रेश नावाचं हे एनर्जी घेत आहे, अमेझिंग फ्लेवर, अमेझिंग टेस्ट, अमेझिंग कलरमध्ये दिसत आहे. सो हे अफ्रेश नावाचं एनर्जी आहे हे आपली बॉडी डिटॉक्सिफाय करायला खूप छान पद्धतीने मदत करतं. आपल्या बॉडीमध्ये टॉक्सिन्स बाहेर काढतं ज्याच्यामुळे आपली एनर्जी, स्टॅमिना, उत्साह खूप छान पद्धतीने वाढायला मदत होतो. आणि त्याच्यानंतर आपण हर्बल लॅबचा न्यूट्रिशन शेक देतो ज्याच्या माध्यमातून आपल्या बॉडीला 114 न्यूट्रिशन प्रॉपर पद्धतीने दिले जातात. आणि हा अफ्रेश आणि शेक हे ज्या वेळेला आपण घेतो हे ब्रेकफास्ट चालू केल्यानंतर विदिन 3 ते 7 दिवसामध्ये आपल्याला स्वतःला फरक जाणवायला चालू होतो. आपल्याला हलकं वाटायला लागले, एनर्जी वाढायला लागली, दिवसभर फ्रेश वाटते, रात्री झोप चांगली लागते, सकाळी पोट व्यवस्थित साफ होते हे आपल्याला 3 ते 7 दिवसामध्ये स्वतःला जाणवतं. 10 दिवसानंतर आपण परत रिचेकअप करतो प्रत्येक व्यक्तीचं आणि त्याच्यामध्ये आपल्याकडून 100% रिझल्टची खात्री दिली जाते. सो तुमच्यापैकी असे किती लोक खुश आहे स्वतःच्या रिझल्टवरती? अमेझिंग. सो तुमच्यापैकी किती लोकांची एनर्जी वाढली, वेट लॉस झालाय? अमेझिंग, जबरदस्त. सो तुमच्यापैकी किती लोकांच्या स्किनमध्ये चेंजेस आहेत, इम्प्रुव्हमेंट आहे? अमेझिंग, फॅन्टॅस्टिक. सो ऑलमोस्ट सगळे ज्यांच्या वेट लॉस करायसाठी आले त्यांचा वेट लॉस झाला आहे, एनर्जी वाढलेली आहे, स्किन मध्ये इम्प्रुव्हमेंट झालेले आहे. तुम्ही लोक वर्कआउट करून किती लोक खुश आहेत? खुश आहेत वर्कआउट करून? अमेझिंग, हॅपी असता तुम्ही दररोज? फॅन्टॅस्टिक. सो हेच आपल्याला आपल्या स्वतःसाठी पण आपल्या फॅमिलीसाठी पण ऍडॅन करायचं आहे आणि आपण हेल्दी आणि हॅपी राहण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करायचे. आणि आपलं मिशन काय आहे? हर्बल लॅबचं मिशन आहे आवर पर्पज मेकिंग द वर्ल्ड हेल्दीअर आणि हॅपीअर. आणि आपलं मिशन काय आहे? सो मिशन फिट भारत, आपला देश, आपली जबाबदारी. पण त्याची सुरुवात आपल्याला स्वतःपासून करायची, आपल्या फॅमिलीपासून करायची, आपल्या बारामती शहरापासून करायची, महाराष्ट्रापासून करायची आणि मग आपला पूर्ण भारत हेल्दी बनणार आहे. सो त्याच्यासाठी माझ्याकडून तुमच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा की तुम्ही दररोज येत आणि खूप छान पद्धतीने वर्कआउट करताय. स्वतःसाठी एक बार जोरदार प्रयत्न. मी 20 ऑगस्ट 2023 ॲक्वेअरला जॉईन झालो. मला माझं वेट त्यावेळेस 74 किलो होतं आणि आज माझं वजन 62 किलो आहे. 12 किलो मी लॉस वेट लॉस केला. या कम्युनिटीमध्ये जॉईन झाल्यानंतर मला जेव्हा जॉईन झालो तेव्हा खूप गुडघ्याचे आजार होते आणि मला चालताही येत नव्हतं व्यवस्थित. पण आता मी असं एकदम पळू शकतो त्यामुळं मला मी खूप हेल्दी झालेलो आहे. या क्लबचं मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
काका तुमचं पहिलं वेट किती होतं? 74 किलो. आता वेट किती आहे? 62 आहे. 12 किलो वेट लॉस झालं. सरांसाठी एकदा नक्कीच टाळ व्हायला पाहिजे. सर नमस्कार, तुमचं नाव? माझं नाव पप्पू जांभळे. मी सुरुवातीला 9 सरांचं आमच्या अभिनंदन करू शकतो की त्यांनी 12 मध्ये हा क्लब चालू केला आणि माझं वेट 28 किलो कमी झालेलं आहे. 28 केजी? किती दिवसामध्ये? 6 महिने. 6 महिन्यात 28 केजी, खूप छान. पुन्हा एकदा नवना सरांचं मी आणि संदीप सरांचं मनापासून अभिनंदन. ओके, थँक्यू. मॅडम नमस्कार. मॅडम तुमचं नाव? माझं नाव ज्योती झालं. मी 15 वर्ष झाले पोलीस डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे आणि आफ्टर प्रेग्नन्सीमध्ये, सेकंड प्रेग्नन्सीमध्ये माझं वेट खूप वाढलं आणि माझं अष्टातून नंतर प्रेग्नन्सीनंतर माझं वेट वाढलं आणि सेकंड सीझर असल्यामुळं मला मनक्याचा त्रास झाला आणि त्याच्यामुळं डॉक्टरांनी सांगितलं वजन कमी करा आणि मनक्याचा त्रास असल्यामुळं वजन कमी करता चालणे आणि आता माझं वजन पहिला किती होतं 78 होतं आणि आता 16 किलो वजन मी वेट लॉस केलं. किती दिवसामध्ये तुम्ही 16 किलो वेट कमी केलं? 3 महिन्यामध्ये. आणि मॅडम तुम्ही जो हा आता न्यूट्रिशन, हर्बल लाईफ न्यूट्रिशन तुम्ही जो आता डाईट करता त्याबद्दल जरा सांगा बरं, कसं वाटतं बा ते? नाही का ते हे ज्यूस वगैरे पिल्यानंतर तुम्हाला एनर्जी, हे लेमन टी वगैरे पिल्यानंतर? पहिला खूप थकवा होता मला, आता मला एनर्जी आली. मी आमची पोलीस खात्यामध्ये 24 तास ड्युटी असल्यामुळे आम्हाला सतत उभं राहावं लागतं, सतत पळावं लागतं, पण माझी आता एनर्जी वाढली. 1 तास उभं राहू शकत नव्हती मी, पण आता मी पळू शकते, चालू शकते, फिरू शकते. पहिला मला सेंटरमध्ये आले तेव्हा मला उभं राहता सुद्धा येत नव्हतं, अक्षरशः मी ते मशीन धरता सुद्धा येत नव्हतं, एवढी वाकलेली होती. आता मी सरळ उभं आहे माझ्या पायावर. ओके, थँक्यू मॅडम. नमस्कार. नमस्कार. सर तुमचं नाव? माझं नाव चंद्रकांत तुकाराम जाधव. मी पोलीस खात्यात सर्व्हिसला होतो. मी 12 जानेवारीला ज्या सेंटरला जॉईन झालो आणि त्यावेळेला माझं वजन 79 किलो होतं, आज माझं वजन 66 किलो आहे. वा, खूप सुंदर. माझं वय साधारण 68 आहे आणि फडक्यात सांगायचं म्हणजे मी शेवटपर्यंत, म्हणजे आपण जे आपला श्वास घेतो आणि सोडतो तोपर्यंत मी जे क्लब रेकॉर्ड जॉईन राहील, शेवटपर्यंत अर्बन लाईफ लोकेशन मी घेत राहील. सर तुम्ही सांगितलं तुमचं 68 एज आहे. तुम्ही हा वर्कआउट करता, आता जे लोक तुम्हाला बघतात, जे लोक तुम्हाला 12 महिने बघणार आहे, तर त्यांना तुम्ही काय सांगता? हा वर्कआउट करून तुम्हाला काय वाटतं की दिवसभर एनर्जी कशी राहते तुमची? इथून जरी गेलो तरी दिवसभर एनर्जी राहते, असं थकवा काही येत नाही आणि चांगलं वाटतं. अगदी बरोबर. मरगळल्यागत वगैरे काय असं काय वाटत नाही. म्हणजे प्रत्येकाने 1 तास तरी दररोज व्यायामासाठी देणं गरजेचं आहे. बरोबर. नक्कीच सर. ओके, थँक्यू. तर मित्रांनो, समोर जे बघत आहात हेल्थ कोच, ते म्हणतात ना सगळ्यांचा कणा की जो स्पार्क एनर्जी तुम्ही व्हिडिओमध्ये तर बघणारच आहात, जसं की सरांनी आता ग्राउंडवरती ज्या योगा स्टेप म्हणा, व्यायामाचे प्रकार म्हणा, करून घेतात लोकांकडून, ही खूप महत्त्वाचं आहे. आज सरांकडून खूप गोष्टी चांगल्या तुम्हाला कळणार आहे, जसं की सरांचा कॉन्टॅक्ट नंबर पण मी तुम्हाला देणार आहे. नक्की सरांना कॉल करा, जे हर्बल लाईफ न्यूट्रिशन या डाएटबद्दल तुम्ही त्यांना विचारू शकता, ते प्रोडक्ट काय आहे त्याबद्दल तुम्ही माहिती घेऊ शकता, त्यानंतर तुमच्या शरीराचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सरांकडून तुम्ही जाणून घेऊ शकता. सर नमस्कार. नमस्कार. सर तुम्ही काय सांगताल बरं? गेले 2.5 वर्ष झालं मी या कम्युनिटीशी जॉईन आहे. मी जॉईन केलं होतं माझं वजन कमी करण्यासाठी. माझं वजन जेव्हा मी जॉईन केलं तेव्हा होतं 97 किलो आणि ते वजन मला एवढं इफेक्टिव्ह वाटलं नाही, पण जेव्हा ते चेकअप करतात आणि रिडिंग घेतात तेव्हा माझं बायोलॉजिकल एज माझं 70 होतं आणि मी होतो 36 वर्षांचा आणि ते मला खूप टच झालं. मला ते किक बसली की नाही आपलं बायोलॉजिकल एज कमी झालं पाहिजे आणि त्या गोष्टीवर मी काम करायला लागलो आणि मी 3 महिन्यामध्ये टोटल 18 किलोचा फॅट लॉस केला. कुटुंबामधून टोटल 54 किलोचा मी फॅट लॉस केलाय. माझ्या आईचं वजन कमी केलंय, माझ्या बायकोचं वजन कमी केलंय आणि मी आणि माझं पूर्ण कुटुंब आता हे गुड न्यूट्रिशन घेतोय. गुड न्यूट्रिशन घेत असताना समज गैरसमज खूप होते की हे का घ्यायचं, किती दिवस घ्यायचं. हा सगळ्यात महत्वाचा तर हा आपला चाय. आपण जेव्हा लहान असतो तेव्हापासून आपण
चहा घ्यायला चालू करतो आणि तो चहा आपण लॉंग लाईफ घेतो. असं होत नाही किंवा असं आपण विचारत नाही की हा चहा आपण किती वर्ष घेणार. सेम त्या पद्धतीनं आपण जो आहार घेतो, आपण जे जेवण करतो, त्याच्यामध्ये आता सकस संतुलित आहार हा राहिलेला नाही. कारण आजकाल शहरीकरण जास्त वाढत आहे, लोकसंख्या वाढत आहे आणि पालेभाज्यांची शेती कमी होत आहे. त्याच्यामुळं आजकाल जे आपलं खाणं पिणं आहे ते कसदार राहिलेलं नाही, त्याच्यामध्ये आवश्यक पोषक तत्व सगळी मिळत नाही. मग हर्बल लाईफ न्यूट्रिशनचा अभ्यास करत असताना माझ्या हे लक्षात आलं की सीड टू फीड टेक्नॉलॉजी म्हणजे बी लावण्यापासून ते आपल्या आपल्या ग्लासमध्ये न्यूट्रिशन शेक येईपर्यंत इतकं प्रॉपर आणि जगातलं नंबर एकच काम केलं जातं. तुम्ही जर आज गुगल केलं तर गुगलला आज बऱ्याच लोकांना आईबापावर जेवढा विश्वास नाही तेवढा गुगलवर विश्वास. आणि जर तुम्ही गुगल केलं आणि गुगलला विचारलं की वर्ल्ड नंबर वन वेट मॅनेजमेंट कंपनी, तर तुम्हाला गुगल उत्तर देईल की हर्बल लाईफ न्यूट्रिशन. वर्ल्ड नंबर वन मील रिप्लेसमेंट कंपनी तर हर्बल लाईफ न्यूट्रिशन. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मी या कंपनी सोबत काम करतोय आणि मी माझा रिझल्ट जनरेट केला आणि माझ्या माध्यमातून आता काही लोकांना रिझल्ट देतोय. जनरली बऱ्यापैकी लोक इथं माझे मित्र आणि फ्रेंड फॅमिली मधून आहेत आणि मी आता काम करत असताना लोकांना रिझल्ट देत असताना आमच्याकडे प्रत्येक महिन्यामध्ये BTC बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज म्हणून असतं, ज्या 20 दिवसांमध्ये जो व्यक्ती सगळ्यात जास्त वजन कमी करतो येतात. आम्ही जेव्हा क्लब चालू केला होता नवनाथ सरांसोबत तेव्हा क्राऊड कमी होता, पण आज 100 पेक्षा जास्त लोकांना आम्ही चांगलं आरोग्य देत आहोत. थँक्यू सर. थँक्यू सर. तुमचं नाव? माझं नाव हितेश पंडित. मी गेले या कम्युनिटीशी जॉईन होऊन 2.5 वर्ष झालं. एक कम्युनिटी म्हणण्यापेक्षा मी काय म्हणे फॅमिली. मला एका म्हणजे एक फॅमिलीच इथं मला येऊन भेटली. म्हणजे ह्या फॅमिलीमध्ये जसं आलो त्यानुसार माझ्या शरीरात पण काही बदल होत गेले. मी आता माझं वैयक्तिक रिझल्ट सांगण्याआधीवर मी माझ्या मिसेजच्या ह्या वेट लॉससाठी मी ह्या कम्युनिटीशी जॉईन झालो. तिने तिच्यातला बदल आणि तिने कसं वजन कमी केलं आणि मी तिचा बघून मी अट्रॅक्ट झालो. आणि मी माझं एक हेल्थ चॅलेंज होतं, एक डिस्क्लेमर असं, मला एक म्हणजे शुगरचा प्रॉब्लेम होता. हे जे न्यूट्रिशन हे डिस्क्लेमर की कोणतेही औषध नाही, हे फक्त आपल्या आहारातून बदल केल्यामुळं त्या गोष्टी तुम्हाला कंट्रोलमध्ये येऊ शकतात. तर हे म्हणजे काय थोडक्यात जिथं म्हणजे मिसेजचा वेट लॉस साधारण 2.5 ते 3 महिन्यात 16 ते 17 किलो वजन कमी केलं. आणि प्लस पॉईंट अजून मी सांगायचंय की तिने प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा हे आमचं हे आपरेश आणि शेक म्हणजे चहा नाश्ता तिने कंज्युम केला, त्यामुळं आता जे माझं मुलगा आहे 4 महिन्याचा तर तो सुद्धा डायनेशियम घेतोय आणि एवढं ऍक्टिव्हपणे तो सुद्धा त्याचं म्हणजे खेळणं म्हणा ह्या ऍक्टिव्हपणे हे राहते. आणि त्याच गोष्टीने मी सांगेन की मिसेसच म्हणजे का की ज्यावेळेस प्रेग्नेंट होती तर तिने सुद्धा हा प्रेग्नन्सीमध्ये हा शेक घेतला. आणि जनरल कसं डॉक्टर सांगतात प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही घरीच थांबा किंवा जास्त वर्क करू नका, तर तिचं ह्या गोष्टीनं नव्हते तर तिने स्वतःहून इथं येऊन व्यायाम केला, आपला हा लोकांना गायडन्स सुद्धा केलं की आहार कसा महत्वाचा आहे, इथे येऊन स्वतःहून बोलली. म्हणजे ही जो मला तिथं थांबपणा ह्या गोष्टी मला खूप छान वाटल्या. आणि पहिली प्रेग्नन्सी नातरच्या प्रेग्नन्सी खूप चेंजेस वाटले. बरोबर. आता हे मिसेज झाला. आता वैयक्तिक माझं वय आहे 32 आहे. मला शुगर झाली ती 28 आणि ही एक हेरिटेटरी होती. आमच्या घरात विषय काय झाला होता हेरिटेटरी म्हणजे मला सुद्धा शुगरचा प्रॉब्लेम आणि मला सुद्धा चॅलेंजेस भरपूर येणार. पण मला इथं येऊन मला दाखवायचं होतं की आपण हे आहारातून कशा प्रकारे अशा हेल्थ चॅलेंज जीवनशैली मधले बदलले ते जे आजार आहेत तर त्याला आपण कसं टॅकल करू शकतो तिथं आल्या मला समजलं. म्हणजे इथं मी काय केलं की थोडा व्यायाम आणि आहार या दोन गोष्टींचा समतोल साधून ह्याच्यावर मी टॅकल केलं. मी असेच मी बऱ्याच जणांना लोकांना मी 100% सांगेन की आत्ताच्या घडीच्या आता पण भारताचं जर बघितलं तर भारत हा डायबिटीसच्या बाबतीत 1 नंबरच्या क्रमांकावर आहे. मग तो का गेलाय तर आपल्या लोकांची बदललेली जीवनशैली, ह्या जीवनशैलीमुळे असे आजार होऊ शकतात. समजा BP शुगर अशा गोष्टी तर त्याला आपण कसं टॅकल करू शकतो तर हिता आले 100% आम्ही तुम्हाला म्हणजे कोण ना कोणी तुम्हाला 100% हिता आले की गायडन्स करू शकतो. थँक्यू.
हॅलो फ्रेंड्स, हे मॉर्निंगचा फ्रेश एनर्जी ड्रिंक आहे जे मी आता जेवढ्यात माहिती दिली होती डिटॉक्सिफाय करायला मदत करतं. त्याच्यानंतर हा हर्बलाइफचा न्यूट्रिशन शेक आहे, सो अमेझिंग फ्लेवरमध्ये अवेलेबल असतो. चॉकलेट, मँगो, व्हॅनिला, स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये नो फ्लेवर आहे त्याच्यामध्ये. आणि ह्या माझ्या सप्लिमेंट आहेत, सो जी मी डेली एव्हरी सिंगल डे घेतो गेल्या 11 वर्षापासून. सो ह्याच्यामध्ये काय सप्लिमेंट मी आता यूज करून दाखविणार आहे, ज्याच्यामध्ये हर्बल लाईफलाईन म्हणून आहेत ओमेगा 3. सो ही मी 4 हर्बल लाईफलाईन नावाचे टॅबलेट्स घेतो आहे. सो त्याच्यानंतर ह्या मल्टीविटॅमिन्स आहेत, सगळ्या प्रकारचे विटॅमिन्स, मिनरल्स, मायक्रोन्युट्रिशन ह्याच्यामधून भेटतात. सो त्याच्यानंतर ह्या 2 सेल ॲक्टिव्हेटर आहेत, सो जे आपल्या सेल्स ॲक्टिव्ह करण्यासाठी मदत करतात. त्याच्यानंतर ह्या 2 सेलेलॉस आहेत, जे आपल्याला इंचेसमध्ये लॉस करण्यासाठी मदत करतात. त्याच्यानंतर ह्या 2 आलोप्लस आहेत, जे आपले डायजेशन इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी मदत करतात. सो त्याच्यानंतर ह्या 2 जॉईंट सपोर्ट आहेत, जे आपल्या जॉईंटला प्रोटेक्ट करायचं काम करतात. त्याच्यानंतर इम्युनिटी हेल्थ आहे, जी आपली रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी खूप छान पद्धतीने मदत करते. त्याच्यानंतर हे कॅल्शियम आहे, जो आपल्या बॉडीची कॅल्शियमची रिक्वायरमेंट आहे ते फुलफिल करण्यासाठी मदत करते. आणि ही मेल फॅक्टर आहे, जे पुरुषांसाठी सेक्सुअल पॉवर इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी मदत करते. सो टोटल साधारणतः 18-19 टॅबलेट्स आहेत, आणि प्लस हा माझा न्यूट्रिशन शेक आहे. सो ही एव्हरी सिंगल डे मी गेल्या 11 वर्षापासून घेतोय. मला 2 छोटी लहान मुलं आहेत, माझी दोन्ही मुलं घेतात, माझ्या मिसेसनी पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये हे प्रोडक्ट वापरलेत. सो बऱ्याच लोकांना असं वाटतं की मेडिसिन आहे का, याचे काय साईड इफेक्ट वगैरे आहेत का. सो मी 11 वर्षापासून घेतोय, आणि सी माय टॅबलेट अँड माय न्यूट्रिशन शेक. सो जर हे औषध असतं, जर हे मेडिसिन असतं, तर मी इतर लोकांना दिलं असतं, मी स्वतः यूज केलं नसतं. मी स्वतः गेल्या 11 वर्षापासून यूज करतोय, आणि जे मी यूज करतोय तेच मी तुम्हाला रेकमेंड करायचं इथं काम करतोय. सो त्याच्यामुळे याचं कुठल्याही प्रकारचं साईड इफेक्ट नाहीत, हे कुठल्याही प्रकारचं औषध मेडिसिन नाही आहे, किंवा हे आयुर्वेदिक प्रोडक्ट पण नाही. हे शुद्ध सात्विक पौष्टिक आहार आहे, आणि दिवसाची सुरुवात जर आपण ह्याच्यापासून केली तर आपला दिवस ऑब्व्हियसली फॅन्टॅस्टिक जाणार आहे, आणि ऑब्व्हियसली जर दिवस फॅन्टॅस्टिक गेला तर आपली लाईफ जबरदस्त असणार आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सर. मॅडम, तुमचं नाव? माझं नाव वर्षा नवनाथ हजारे. मी गेली 9 वर्ष झाले गुड न्यूट्रिशन घेते. मी माझं स्वतःचं 7 किलो वजन वाढवलेलं आहे, आणि मी पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये हे न्यूट्रिशन यूज केलेलं आहे. आणि माझा 13 वर्षाचा एक मुलगा आहे, आणि एक 9 वर्षाचा मुलगा आहे. त्यांनी त्यांचा पण सकाळचा हा हेल्दी ब्रेकफास्ट म्हणून ते यूज करत आहेत. आणि मी तर हेल्दी बनलेलीच आहे, माझी पूर्ण फॅमिली पण हेल्दी बनलेली आहे. थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम. नमस्कार. नमस्कार सर, तुमचं नाव? माझं नाव सचिन डोरे. मी साधारण 1 वर्ष झालं या हेल्दी फॅमिलीशी जोडलेलं आहे. आणि सुरुवातीला मी ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस माझं वजन होतं 98 किलो, आणि पहिल्या 3 महिन्यामध्ये मी माझं 18 किलो वेट लॉस केलं. आणि त्यानंतर माझी मिसेस माझा वेट लॉस झालेलं पाहून तिने पण जॉईन केलं, आणि तिने पण पहिल्या 3 महिन्यामध्ये साधारण 12 किलो तिचं वेट लॉस केलं. आणि आम्ही आता एकदम हेल्दी आणि हॅपी लाईफ जगत आहोत. थँक्यू सर. ओके, थँक्यू. माझं नाव सुनीता सचिन आगोरे. माझं नाव सुनीता सचिन आगोरे. मी गेल्या 1 वर्षापासून जॉईन झालेले आहे, पण मी 3 महिन्यामध्ये 12 किलो फॅट लॉस केलेला आहे. आणि हे खूप न्यूट्रिशन घेऊन मी खूप खुश आहे. दिवसभर पूर्ण एनर्जी खूप असते. पहिल्यांदा मला जमेचा त्रास होता, तर आता तो खूप कमी झालेला आहे. थँक्यू. माझं नाव राजवी सचिन आगोरे आहे. ओके, थँक्यू. नमस्कार सर, तुमचं नाव? मी विद्या जाणले वर्किंग करतो. आपण पाहतो की जागतिक लेवलला वेगवेगळ्या कंपनी आहेत, त्यामध्ये हर्बल लाईफ ही टॉपमोस्ट कंपनी आहे, जी की वेलनेस सेंटरमध्ये वेलनेस ह्याच्यासाठी काम करते. आपण इलनेस आणि वेलनेस यामधला डिफरन्स समजून घेणं जरुरीच आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला इलनेस आणि वेलनेस मधला डिफरन्स समजतो, त्यावेळेस आपण जे की याचा मेन उद्देश आहे या संस्थेचा, की जे जागतिक लेवलला काम करते, जे ह्युमॅनिटी मानवासाठी काम करणारी एक संस्था आहे, त्यामध्ये ज्या की सिस्टमॅटिक प्रत्येक फंक्शन्स होतं, आणि तुम्हाला जे आउटकम रिझल्ट आहे, जे प्रॉपर रिझल्ट आपल्याला प्राप्त होतो, की प्रत्येक गोष्टीमध्ये की आपण मेन उद्देश आहे की हेल्दी अँड हॅपीनेस वर्ल्ड क्रिएट करणं. हे कुणामध्ये हेल्दी अँड हॅपीनेस क्रिएट करायचं आहे? तर मानवामध्ये करायचं आहे, जे ह्युमॅनिटीमध्ये क्रिएट करायचं आहे.
ते वेलनेस सेंटर. वेलनेस सेंटर याचा मेन उद्देश आहे की तुम्ही वेल स्टेट मध्ये कन्वर्ट व्हायचे. तुम्ही ऍक्च्युअली फिटनेस फिजिकल लेवलला नाही तर मेंटल लेवल, इमोशनल लेवल आणि टोटॅलिटी ऑफ द ह्युमन ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी आउटकम रिझल्ट प्राप्त होतो. त्याच्यात एक सिस्टीम आहे ज्या तुम्ही आल्यानंतर तुमच्या बॉडीमध्ये असले जे प्रॉब्लेम्स आहेत ते तिथे मायक्रो लेवलला ऑब्झर्व केले जातात आणि त्यामध्ये काउंट केले जाते की जे फिटनेसमध्ये मायक्रो पॅरामीटर्स आहेत ते पॅरामीटरमध्ये तुमचे वेट किती आहे, बॉडी मास इंडेक्स किती आहेत, तुमच्या फॅट्स किती आहेत, जे की मायक्रो लेवलला ऑब्झर्वेशन केलं जातं, त्याचं अनालिसिस केलं जातं आणि त्यामध्ये जे काही एक्सपर्ट लोक आहेत यामध्ये जे आपल्या 12 शहरामध्ये जे नवनाथ हजारे सरांनी जे सेंटर ओपनिंग केलेलं आहे की त्यांच्या गेले 15 ते 20 वर्षाचे एक्सपिरियन्स आहे त्याच्या पाठीमागं आणि त्यांनी जे नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे जे काही कोच आहेत, जे काही हेल्थ एक्सपर्ट आहेत त्यांच्याकडून त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि या ठिकाणी त्याच्या गाईडलाईन्सनुसार जे आपल्याला आपल्यामध्ये जे चेंजेस हवं आहे मग की त्यामध्ये आपले हेल्थ रिलेटेड जे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात म्हणजे पेन्स असतात बॉडीमध्ये जे आपल्याला बॉडी एक्स्ट्रा वेट असतात ती पेनमध्ये कन्वर्ट प्लेजरमध्ये कसं कन्वर्ट करायचं याचे आपण सिस्टमॅटिक आणि यामध्ये नुसतं तुम्हाला न्यूट्रिशन्स मायक्रो लेवल न्यूट्रिशन्स नाही त्याच्याबद्दल तुम्हाला गाईडलाईन्स आहे आणि त्याबद्दल आपले संदीप सर जे आपल्याला स्पेसिफिक एक्सरसाइज करतात, वर्कआउट करतात की त्यामध्ये तुमच्या की डेली ऍक्टिव्हिटीज केल्याशिवाय आपल्यामध्ये चेंजेस होणार नाही की डेली ऍक्टिव्हिटीज अँड कंटिन्युटी इम्पॉर्टन्स आहेत, सातत्य असणं आवश्यक आहे जे आउटकम रिझल्ट तुम्हाला देण्यासाठी प्राप्त होतात की त्यामध्ये डेली ऍक्टिव्हिटी करणं आवश्यक आहे. त्याचबद्दल जे मायक्रो न्यूट्रियंट्स आहेत जे हार्बल लाईफ आत्ता सरांनी आपल्याला सुंदररित्या मार्गदर्शन केलं की ते त्या पद्धतीने जे ज्या गाईडलाईन्स सांगतात त्या पद्धतीने जर फॉलोअप केलं की तुम्ही फॉलोअप 1-2-3 महिने कंटिन्युटी त्याच्या फोकस आणि कंटिन्युटी इम्पॉर्टन्स आहे जे की आउटकम रिझल्ट पर्यंत जाण्यासाठी आपल्याला रेग्युलर माहिती होते. ज्यास माणसामध्ये हॅपीनेस क्रिएट होतो त्याचबरोबर तुमच्यामध्ये फॅमिलीमध्ये हॅपीनेस होतो आणि फॅमिलीमध्ये हॅपीनेस झालं की सोसायटी हॅपीनेस होते आणि टोटल ह्युमॅनिटीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होतं. एक सिस्टीम आहे मायक्रो टू मायक्रॉन म्हणजे लहान लहानातला लहान एक बदल तुमचं जीवन ट्रान्सफॉर्मेशन होतं आणि त्याचे लाईटिंग मुवमेंट्स म्हणजे हॅपीनेस लाईटिंग अँड एन्जॉयमेंट ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला डेफिनेट आउटकम रिझल्ट मिळेल हीच अपेक्षा करतो. आणि थँक्यू. नमस्कार मॅडम, तुमचं नाव? माय सेल्फ साक्षी शहाणे, माझे 17 आहे. या कम्युनिटीशी जोडून जॉईन होऊन मला 2-3 महिने झाले आणि 2-3 महिने म्हणजे माझा वेट लॉस आहे 9 kg आणि मी माझ्या वेट लॉस ला घेऊन खूप हॅपी आहे. आधी जे माझ्या बॉडीमध्ये साईन्स होते आणि आता त्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. आधी मला खूप एनर्जी लो वाटत होती जे की आता माझी एनर्जी खूप हाय आहे आणि मला खूप इश्यूज होते, माझ्या पायाला लिगामेंटचा इश्यू होता जेणेकरून मला डान्स करता येत नव्हता, पण आता त्याच्यामध्ये पण खूप छान इम्प्रूव्हमेंट झाली आहे आणि मला खूप छान वाटतं आहे शेक घेऊन. आणि माझा फेवरेट शेकमध्ये 9 flavors आहेत, त्याच्यामधला माझा फेवरेट फ्लेवर स्ट्रॉबेरी आणि अफ्रेश जे की आपला एनर्जी ड्रिंक आपल्याला लो वाटत असेल इफ आपण अफ्रेश घेतला तर मग आपल्याला हाय एनर्जी वाटते आणि त्याच्यामध्ये माझा फेवरेट फ्लेवर आहे तुळस. ओके, थँक्यू. सर नमस्कार. सर तुमचं नाव? रामचंद्र धर्माधिकारी, रामनाथ समर्थ नगर. 1 वर्ष झालं या कम्युनिटीची जॉईंट आहे. आरोग्य धनसंपदा वेलनेस सेंटरला मी पहिल्यांदा 1 डिसेंबरला जॉईन झालो, त्यानंतर 10 दिवसांनी माझ्या मिसेसला पण मी जॉईन केलं, त्यानंतर मुलींना पण आणलं, पूर्ण फॅमिली मी ह्या कम्युनिटीशी जॉईंट आहे. 1 वर्ष झालं. घरामध्ये आम्ही पहिलं खूप चहा वगैरे प्यायचो, गोड पदार्थ खायचो, ते पूर्ण आता बंद झालेलं आहे आणि पूर्ण फॅमिली खेळली झालेली आहे. मी पण गेले 1 वर्ष झालं सगळं फॉलोअप करत आहे. आपल्या पूर्ण फॅमिलीमधून जवळजवळ 60 kg वेट लॉस केलेला आहे. आणि सर जे घेतात तेच मी पण सप्लिमेंट घेत आहे. गेले 1 वर्ष झालं ह्या माझ्या पूर्ण टॅबलेट्स आणि अप्रेस शेक तर मी घेतच आहे 2 टाईम. सर तुमचं वय किती सांगितलं तुम्ही? माझं वय 46 आहे. 46 आणि सर्व टॅबलेट तुम्ही दररोज घेता? असं तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम नाही का आरोग्याबद्दल? ओके ओके, थँक्यू. घ्या घ्या.
रिजल्ट हे कॅल्शियम म्हणून टॅबलेट आहे हे ठीक आहे ठीक आहे घ्या हा सेल ऍक्टिव्हेटर आहे सेलिलोस आहे हे मल्टीव्हिटॅमिन आहे जॉइंट सपोर्ट आहे आणि फायबर ऍक्टिव्हेटर आहे. बघा मित्रांनो जसं की सर आता या सर्व टॅबलेट खात आहे जसं आपण म्हणतो कॅल्शियम आयर्न फॉलिक ह्यासाठी तुम्ही बाहेरनं जी आपण जेवण करतो त्यातनं अजिबात जात नाही. कुणी लोक काय म्हणतात की नॉनव्हेज खाल्ल्यानंतर बी नॅचरल बी मिळतं बऱ्याच गोष्टी होतात. तर मित्रांनो हे बघा बघू शकता जसं की सरांनी सांगितलं आता टॅबलेट त्यांनी खूप टॅबलेटचे नावं त्यांनी सांगितले आणि सर्व टॅबलेट आता दररोज खाताना आपल्या समोर खाऊन पण दाखवणार आहे. माझं पूर्ण वजन होतं 62 किलो माझं आता आहे 52 किलो आणि हे दररोज मी घेतो आहे. नक्कीच सरांसाठी नक्की थँक्यू. सर तुमचं नाव? अमोल अनिक पंडित. ओके. गेले 2.5 वर्ष झालं मी जॉईनिंग केलेलं आहे जसं की संदीप सरांनी सांगितलं त्या पद्धतीनेच मी पण त्यांच्या बरोबर आलो. इथे सर आहेत आमचे असं आम्ही तिघांनी मिळून हे जॉईनिंग केलं होतं. पण सुरुवातीला जॉईनिंग करत असताना एक माइंडसेट असा होता की मी तर वर्कआउट वगैरे करत होतो. आता इथं तुम्ही वर्कआउट पाहिला आज तर तशा पद्धतीने मी 80 किलोमीटर सायकलिंग वगैरे ह्या गोष्टी केल्यात पहिल्या पूर्वी. पण ते करत असताना ज्यावेळेस मी इथं आलो इथं आल्यानंतर ज्यावेळेस मला सांगितलं गेलं की वर्कआउट करायचं आहे वजन कमी होतं वगैरे ह्या गोष्टी तर याच्यावर माझा काही जास्त विश्वास नव्हता. पण ज्यावेळेस मी जॉईनिंग केलं जो हर्बल लाईफचा जो न्यूट्रिशन शेक आहे आणि पहिली गोष्ट जे चहाला रिप्लेसमेंट म्हणून ऑपरेट दिलं गेलं तर त्याच्यामधून सांगितलं की तुम्ही घरचा चहा नाश्ता बंद करून हा चहा नाश्ता घ्यायचा आहे ठीक आहे. तर ह्या गोष्टी करत असताना ज्यावेळेस मी तो म्हणजे ऑपरेट घेतला त्याच्यानंतर माझ्या शरीरामध्ये वेगळाच बदल घडला जेणेकरून माझ्या शरीरामध्ये जे पाणी प्रॉपर जायला पाहिजे होतं पूर्वी ते जात नव्हतं. माझा ज्वेलरी शॉप आहे त्याच्यामध्ये काय होतं की व्यापारी लोक असल्यामुळे मला चहाचा इंटेक खूप जास्त होता आणि आपण पाहतो की प्रत्येकाच्या घरामध्ये गेले की तो पाऊण चार चहाचा असतोच. पहिले पाणी नको देऊ द्या पण चहा देणार 100%. तर त्या गोष्टी पहिल्या होत्या असे बॅड हॅबिट्स म्हणावं लागेल त्याला. तर त्याच्यामुळे माझं ओव्हरवेट व्हायला लागलेलं कारण माझं बैठे काम असल्यामुळं बसून चहा पिले की माझ्या शरीरामध्ये कॅलरीज खूप जास्त व्हायला लागल्या त्याच्यामुळे माझं डायजेशन इम्प्रूव्ह होत नव्हतं ते एकदम डॅमेज झाल्यासारखं झालं त्याच्यामुळं मला मूळवेदाचा त्रास पण झाला. पण ज्यावेळेस मी हे न्यूट्रिशन यूज केलं त्याच्यानंतर अमेझिंग म्हणजे माझ्या शरीरामध्ये एवढा बदल झाला जबरदस्त की म्हणजे मला एक नवीन आयुष्य मिळण्यागत झालं कारण ज्यावेळेस मी 34 होतो त्या टायमिंगला माझं जवळजवळ 45 एज दाखवत होतं म्हणजे माझा जो बॉडी एज आहे म्हणजे माझं शरीर हे 45 वर्षाच्या व्यक्तीप्रमाणे काम करायला लागलं. त्यावेळेस मला असा शॉक बसला की अरे बापरे आपण एवढा म्हातारा झालो थोडक्यात फिलिंग आलं. आणि ज्यावेळेस मी 2 वर्षानंतर आता जो फिटनेस आहे माझा तो अमेझिंग आहे जवळजवळ मला असं 25 वर्षाचा यंग व्यक्ती झाल्यागत फिलिंग येत आहे. तर हे सगळं न्यूट्रिशनचा कमाल आहे. फक्त मील रिप्लेसमेंट म्हणजे मी सकाळचा घरचा चहा नाश्ता चेंज केला इथला घेतल्यानंतर माझ्या शरीरामध्ये खूप अमेझिंग बदल घडला. आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये एक शिकायला भेटलं की 20% वर्कआउट म्हणजे तुमचं वजन कितीही असू द्या तुम्ही फक्त 20% वर्कआउट केलं पाहिजे त्याच्यानंतर 80% डाएट म्हणजे काय की तुम्ही तुमच्या शरीराला एक्झॅक्ट देता काय याच्यावरती तुमचं शरीर डिपेंड आहे. दुसरी गोष्ट हे करत असताना मला म्हणजे मी माझ्या घरामध्ये पूर्ण फॅमिलीला न्यूट्रिशन देतो आणि आज माझी पूर्ण फॅमिली जेणेकरून माझे मुलं बाळ सुद्धा खूप हेल्दी आहे आणि हॅपी आहे. थँक्यू सर. सर नमस्कार. सर तुमचं नाव? नमस्कार माझे नाव मोहन मदन भोगले माझी नेमणूक 12 शहर पोलीस स्टेशनला आहे आणि मी आपल्याकडं गेल्या 1 महिन्यापासून म्हणजे गेल्या 25 तारखेपासून जॉईन आहे. तर 25 तारखेपासून 25 तारीख पूर्ण झाल्यानंतर मी वजन चेक केलं तर 3 किलो वजन कमी झालेलं आहे. आणि इथं जॉईन झाल्यापासून जे माझ्या चुकीच्या सवय होत्या म्हणजे कसं की बाबा एक भरपूर चालायचं चालून आल्यानंतर 3 चपात्या दुधामध्ये चरून खायच्या आणि नुसत्या चपात्या नाही त्याच्यामध्ये साखर अशी मुठीर नाही बचकीर आणि तूप त्याच्यामध्ये
असं चमच्यानं नाही पळीनं दोन तीन पळ म्हणजे जेवढं चालायचं तेवढं ते कमी व्हायचं नाही. अगदी बरोबर आहे. पण इथं आल्यानंतर पूर्ण प्रॉपर फॉलो केलं गेलं आणि डाएटचं पण सरांनी अजय सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे बाबा सकाळी इथून गेल्यानंतर एक 9:30 दरम्यान एक मोड आलेले कच्चे कडधान्य आणि एक सफरचंद आणि एक सलाद काकडी वगैरे असे ह्या पद्धतीनं आणि दुपारच्या जेवणामध्ये ज्वारीची भाकरी. तसं मी सोलापूर जिल्ह्यात राहणार असल्यामुळं सोलापूर जिल्ह्यात आमच्या ज्वारी भरपूर पिकते. ज्वारीचं कोठारच आहे सोलापूर जिल्हा म्हणून आम्ही ज्वारीचं खातो. त्यामुळं एक असं चांगला सकारात्मक परिणाम झालेला आहे आणि 3 किलो वजन माझं 25 दिवसामध्ये कमी झालेलं आहे आणि त्यासोबत 24 हायड्रेट्स ते पण मी सकाळी येताना घेऊन येतो. खूप छान वाटतं आणि एक थकत नाही असं म्हणजे पहिलं एक चालून आल्यानंतर खूप थकल्यासारखं व्हायचं पण हे प्रोडक्ट चालू केल्यापासून अजिबात थकल्यासारखं वाटत नाही. एनर्जी असं म्हणजे आज मी तुमच्या समोर उभा आहे किंवा मी रात्री असं जमिनीला पूर्ण रात्र असं जमिनीला पाठच जाऊ नये कारण रात्रभर ड्युटी अशी होती ठाणे अंमलदार असल्यामुळं तरी तुम आज मला थकवट अशी वाटत नाही. धन्यवाद सर. थँक्यू. नमस्कार. मॅडम तुमचं नाव? लॉकडाऊनमध्ये ऍक्च्युली मी हे सगळं प्रोडक्ट घेत होते पण घरीच वर्कआउट करायचे त्याच्यामुळे मला त्याच्यात काही फारसा बदल झाला नाही म्हणून मग माझी थोडीशी प्रोडक्टकडे निगेटिव्हिटी झाली. पण मग मध्यंतरी आत्ता मला माझी ताईंनी जेव्हा सांगितलं की अशासाठी येत आहे का तर मी म्हटलं ठीक आहे येते. तर पहिल्यांदा मी असं सांगेन की मी तुमच्या सगळ्यांपेक्षा वेगळी आहे आणि ती कशी वेगळी आहे ती सांगते. तसं मला कदाचित म्हणजे वाईट मार्गाने ती मी वेगळी आहे पण मी सगळ्यांपेक्षा वेगळी आहे ते मी तुम्हाला सांगते की मला माझ्या 17व्या वर्षापासून स्किनचा कॅन्सर आहे आणि त्याच्याशी मी आत्ता माझं 57 वय आहे आणि त्याच्याशी मी इतकी वर्ष स्ट्रगल करते त्याच्याशी इतका मोठा झगडा देते मी. आणि हे सगळं मी अनेक गोष्टी केलेल्या आहेत. मी परवा सांगितलं की मी विपश्यना केलेली आहे. मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा केलेला आहे. बऱ्याच गोष्टी मी सतत करत असते. सतत मी कार्यरत असते आणि एका चांगल्या संस्थेमध्ये वडस्थळे ग्रामीण विकास केंद्र या संस्थेमध्ये मी गेले 35 वर्ष कार्यरत आहे. तर मी स्वतःमध्ये सतत काहीतरी बदल घडवत गेले पण सगळ्यात महत्त्वाचं असं होतं की मला अनेक वर्ष मी दिवस नाही म्हणणार तर मला अनेक वर्ष झोपच लागली. आत्ता मध्यंतरी 1 वर्षापासून मी डेली झोपेची गोळी घेते. रेस्टिल म्हणून गोळी आहे तर ती मी गोळी घेते आणि मी जेव्हा माझी टाटा हॉस्पिटलला ट्रीटमेंट झाली माझी खूप रेडिएशन आणि केमो झालेले आहेत. आदित्य बिर्ला माझी ट्रीटमेंट झाली तर मला सगळ्या काय गोष्टी मी थोड्याशा फॉलो करत असल्यामुळं कदाचित मी थोडंसं आणि काम माझं वेगळं आहे त्याच्यामुळे थोडंसं कदाचित अजूनपर्यंत मी असेल जिवंत. पण नुसतं जिवंत असण्याला अर्थ नाही तर आपण काय कसं किती जगलो त्याच्यापेक्षा किती कसं जगलो ह्याला खूप महत्त्व आहे. आणि आत्ता असं मला वाटतं म्हणजे आत्ता मी जेव्हा माझा 11वा दिवस आहे इथं आलेला तर मी ती वर्ष मी झोपली नव्हते आणि गेली वर्ष 1.5 वर्ष मी झोपेची गोळी घेतली आहे. पण माझा आज 11वा दिवस आहे. माझ्या मी इथं आल्यानंतर 3र्या दिवसापासून टोटली मी गोळी बंद केली आहे. विशेष म्हणजे मी संध्याकाळी रात्री कारण दिवसभर माझा खूप वर्कआउट असतं मला जेवढा असतो त्याचा पण मी संध्याकाळी रात्री 3 सिरियल बघते टीव्हीवरच्या. तर मला संध्याकाळची 1:10ची सिरियल बघताना 10:30 वाजता ती सिरियल संपल्यानंतर मला मी अंथरुणावर गेल्यानंतर मग माझ्याबरोबर असायचा तो मोबाईल. रात्री कधीही मी थोडे डोळे झाकण्याचा प्रयत्न करायची परत मोबाईल घ्यायचे परत तो मोबाईल चेक करायचे बघायचे त्याच्यावरचे काही रील्स वगैरे बघणं हे माझं रात्रभर काम चालू असायचं. सकाळी उठायचं आणि माझं घरातलं काम किंवा ऑफिसचं काम वगैरे माझं असायचं. पण आत्ता मला 10ची सिरियल बघताना असं होतं की मला तस काय म्हणजे मला कधी एकदा आता बेडवरती जाईल आणि मी झोपेल असं होतं आणि 10:30 टोटल माझी मी झोपलेली असते आणि 4:30 मला डेफिनेटली चालली. 10:30 मला 9:30 मला घर सोडायचं असतं मला ऑफिसला जाण्यासाठी. तर मी अर्धा स्वयंपाक करून येते आणि मग अर्धा स्वयंपाक गेल्यानंतर करते. मी टाटा हॉस्पिटलची ट्रीटमेंट घेत होते तर मला स्किन कॅन्सर आहे. तर जनरली कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत आणि तो सगळ्यांना असतो. तो कोणी म्हणतो मला डायबिटीस आहे मला हे आहे मला ते आहे हे कॉमन आजार आहे ते खरंच कोणाला नकोच येत पण माझ्यासारखा आजार हा वेगळा आहे. मी जेव्हा डॉक्टरांना विचारत होती की सर मला इतके लोक ट्रीटमेंट घेतात बरे होतात काही जातात मी अजून स्किन पण नाही
आणि अजून आहे आणि त्याच्याशी मी फाईट करतच आहे. तर डॉक्टरांनी मला, बऱ्याच डॉक्टरांनी मला सांगितलं, टाटा हॉस्पिटलच्या आदित्य बिर्लाच्या आत्मीत कुठली आहे, तर मला डॉक्टरांनी सांगताना सांगितलं की हा जो आजार आहे तो भारतामध्ये 5 लाखात एकाला होतो आणि परदेशामध्ये 1 लाखाच्या पाठीमागं एकाला होतो आणि फार चिवट आजार आहे. तर पेशन्स ठेवावेच लागतात. तर मी आता 35 वर्ष पेशन्स ठेवतीये. तर मला आणि आता मी होमिओपॅथीची ट्रीटमेंट केली, तर डॉक्टर म्हणले झोप जर तुमची चांगली झाली तर नॅचरली झोप जर चांगली झाली तर तुमची स्किन डेव्हलपमेंट होईल, तुमचा आजार जाईल. आणि हा आजार 5 लाखात 1 लाख एक आहे. तर मी असं मला नेहमीच म्हणते की महिला कमी ऐकतो आणि सर तुमचं नाव? माझं नाव मल्लिकार्जुन हिरेवट आहे. मी या सेंटरला गेले 3 महिन्यापासून येतोय. इथे येण्याआधी माझं वजन होतं 100 किलो आणि आता माझं वजन आहे 87 किलो आहे. जवळपास 13 किलो 13 केजी लोट. रोज इथं वेगवेगळे लेक्चर होतात आणि ते लेक्चर आपण ऐकून आपण दिवसभर त्या फॉलो जर केल्या तर आपला डाएट पण खूप चांगला होतो आणि आपल्या शरीराला चांगल्या सवय लागतात. पूर्वी उठायचा कंटाळा यायचा, सकाळी 9 साडे 9 उठायचो, पण आता 5 वाजले की त्यानंतर पण झोप लागत नाही आणि बरोबर आम्ही तर 6 वाजता येऊन वर्कआउट वगैरे करतो आणि खूप मजा येते. थँक्यू. नमस्कार सर, तुमचं नाव? माझं नाव अविनाश मामुनी. माझं सातव चौक, आबासाहेब सातव चौक, खांदावाडी. इथे नॉर्थ रोड प्लॅन म्हणून शॉप आहे. तर त्या गेली 9 वर्ष झालं मी ते शॉप चालवतो. पण गेली 4 वर्ष, माझं आता वय 37 आहे, गेली 4 वर्ष मी बीपीची गोळी मला चालू झाली आहे. कारण शॉपचं वर्कलोड खूप आहे आणि खाण्यापिण्याचं टायमिंग नव्हतं, त्याच्यामुळं खूप म्हणजे फिटनेस तर पहिल्यापासून होता, पण गेली 4 वर्ष झाली बीपीची गोळी चालू झाल्यापासून माझा फिटनेस ढासळत गेला. आणि गेली 6 महिने झालं, मार्चमध्ये या कम्युनिटीशी जॉईन झालो संदीप सरांच्या थ्रू. तर इथे आल्यानंतर कळालं की आपले बॉडी मेजर्स काय काय आहेत ते अनालिसिस झाले. त्याच्यानंतर सेकंड डे पासून वर्कआउट चालू केला इथला आणि इथला शेक आणि अप्रेस चालू केलं. खूप अमेझिंग असं 10 दिवसातच माझं 2 किलो वेट लॉस झाला. त्याच्यामुळे खूप हॅपी वाटलं आणि एकदम हलका हलकं वाटायला लागलं. आज 6 महिन्याचं जो माझा 10 केजी वेट लॉस आहे. आणि माझ्या घरामध्ये माझ्या वडिलांची अँजिओप्लास्टी झाली, त्याच्यानंतर त्यांना शुगर डिटेक्ट झाली. शुगर आता गेली 6 महिने झालं त्यांची. मी या हर्बल लाईफच्या प्रॉडक्टमुळं शुगर त्यांची मेंटेन ठेवू शकलो. माझे घरातले आता सगळे 12 जण आहेत घरामध्ये, सगळे या हे प्रॉडक्ट यूज करतात. थँक्यू सर. सर नमस्कार. सर नमस्कार. सर तुमचं नाव? माझं नाव अजय वाडिले. मी कम्युनिटीशी गेल्या 2.5 वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहे. प्लस माझं बॅकग्राऊंड आहे, मी एक पर्सनल जिम ट्रेनर आहे, त्याच्यामध्ये सर्टिफाईड झालेलं के जिम फिटनेसमध्ये. पण 13 साडे 13 वर्ष माझा जो काही एक्सपिरियन्स होता तो म्हणजे खूप फिटनेस क्षेत्रामध्ये पहिल्यापासून आवडले. ज्या मला पप्पांनी पहिल्यापासून म्हणजे प्रत्येक आम्ही तिघं भाऊ आहेत, तिघांचं पण फिटनेस एकदम प्रॉपर वेने आहे. पण जे 2.5 वर्षामध्ये जे 13.5 वर्षामध्ये एवढं शिकलं नाही ते 2.5 वर्षामध्ये शिकवलं गेलेलं आहे सर. भरपूर प्रमाणामध्ये म्हणजे न्यूट्रिशन संदर्भात असेल किंवा वर्कआउट वगैरे असेल, डाईट विषयी असेल, हे संपूर्ण म्हणजे खूप प्रॉपर वेनी आम्ही हे केलं. पण माझं जे आहे म्हणजे जे प्रॉब्लेम्स होते बॉडी फॅटचं प्रमाण भरपूर होतं, जे तुम्ही इथे बघू शकता त्या प्रकारचं माझं फॅट्स होतं आपल्या न्यूट्रिशन येण्याच्या आधी. पण मी एक चॅलेंज केलं होतं बॉडीसाठी की बाबा आपल्याला 6 पॅक्स पाडायचे, यासाठी मी खूप म्हणजे जे मनामध्ये जिद्द होती की मला ट्रान्सफॉर्मेशन करायचं. म्हणजे चॅलेंज पण भरपूर होते, कम्फर्टमध्ये त्रास होणं, झोप पण व्यवस्थित लागत होते, एनर्जी लेवल डाऊन होत असते,
प्रत्येक म्हणजे 99% माझं बाहेर खाण्यामध्ये असायचं, नॉनव्हेज वगैरे ते. तिथे आल्यानंतर मला कळलं की नक्की आपण काय खाल्लं पाहिजे, प्रोटीन टेक त्याचं सगळं माहिती होतं. पण काय असतं ना की बाबा कळतं पण वळत नाही अशा प्रकारची गोष्ट होती. पण इथे आल्यानंतर मी पहिलं स्टार्टिंगला ते इन्ग्रेडियंट्स वाचले. म्हणजे कसं असतात एक ॲटिट्यूड असतो जिमवाल्यांचा की बाबा मी शिकलं नाही हे ते. स्टार्टिंग मी आलो मी सरांना पण सर पण होते मला नमस्कार सर, त्यांनी मला त्यांचं बॅकग्राऊंड वगैरे सगळं सांगितलं. मी बोललो पण मी त्यांना क्वेश्चन जे काही विचारले हे इन्ग्रेडियंट्स आहेत हे हे जे मी बघितलं. मी 6 महिने सर्च करत होतो. 6 महिन्यानंतर मी याच्यामध्ये डेफिनेटली म्हणजे ट्रस्ट ठेवला. आपण बघा आता एवढं जिममध्ये जर आपण जे नॉलेज घेतलेलं आहे जे काय पर्सनल ट्रेनरमध्ये तेवढं नॉलेज तिथे मिळत नाही ते मला इथे मिळालेलं आहे. संपूर्ण वेळी की आपल्या बॉडीला प्रोटीनची रिक्वायरमेंट किती पाहिजे, फायबरची रिक्वायरमेंट किती पाहिजे, कार्बोहायड्रेट रिक्वायरमेंट किती पाहिजे ह्या संदर्भात एकदम प्रॉपर वेळी मी त्याच्यामध्ये हे केलेलं आहे. पहिल्या 21 दिवसामध्ये माझा 6.5 किलो वेट लॉस झालेला आहे. हा झाला माझं ट्रान्सफॉर्मेशन. पण माझा एकच पर्पज होतं की मला 6 पॅक आज पडायचं आहे की मी हे ट्रान्सफॉर्मेशन या न्यूट्रिशन क्लब मधून हे न्यूट्रिशन घेऊन मी इंटेक करतो. माझा जो सगळ्यात महत्वाचा जो सप्लिमेंट आहे तो प्रोटीन. भरपूर जणांचा गैरसमज आहे की प्रोटीन हे खूप घातक आहे भरपूर जणांचा. पण त्या तुम्ही सप्लिमेंट कोणत्या प्रकारचे वापरता, कोणता ब्रँड वापरताय हे पण तितकंच खरं आहे. आता बघा भरपूर आपण जे मार्केटमध्ये बघतो की त्याच्यामध्ये जो काही प्रोटीन कंटेंट आहे पण ते ऍक्च्युली प्रोटीन कंटेंट त्याच्यामध्ये नसतं. ते ऑलरेडी ते बाहेरच्या याच्यामध्ये येईल. पण हर्बल लाईफ न्यूट्रिशन हे असं आहे की जे ओरिजिनल कंटेंट आहेत ते ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एवढं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. प्लस आता दुसरा जो रिझल्ट आहे तो माझ्या मिसेसचा आहे. मिसेसचं डिलिव्हरी नंतर खूप वजन वाढलं होतं. तर डिलिव्हरीच्या आधी त्यांचं 85 किलो वेट होतं. आज त्यांचं वेट किती तुमचं त्यांच्याबरोबर थोडस. नमस्कार मॅडम. मॅडम तुमचं नाव? इथे जॉईन होण्यापूर्वी भरपूर हेल्थ चॅलेंजेस होते. सेकंड डिलिव्हरी नंतर जे माझ्या बॉडीमध्ये चॅलेंजेस माझं बॉडीमध्ये फॅट्स प्रमाण वाढले होते. माझं वजन पहिल्या पण 23 किलो फॅट लॉस केलं आहे आणि आता दुसरं तसं फरक नाही. माझं हे सांगणार आहे तुम्हाला जेव्हा मी डोळ्यात आणि कानात 4 फुटाचं अंतर ठेवलं आहे या हर्बल लाईफ न्यूट्रिशन बद्दल समज गैरसमज भरपूर आहे मार्केटमध्ये. प्रत्येकाला माझी हीच विनंती आहे की त्यांनी स्वतः यूज करावे हे प्रोडक्ट आणि नंतरच त्या अफवा आहे जे गैरसमज पसरले आहेत हर्बल लाईफ न्यूट्रिशन बद्दल, नंतरच त्यावर विश्वास ठेवावा. हीच माझी तुम्हाला विनंती आहे. माय बॅकग्राऊंड मी एक पोलीस खात्यात गेली 15 वर्ष काम करते. पोलीस कुणावर सहसा विश्वास ठेवत नाही. मी पण सगळ्या गोष्टी व्हेरीफाय केल्या, विश्वास ठेवला, रिझल्ट मिळवला आणि त्यानंतर 2.5 वर्ष झाले कंटिन्यू मी हे प्रोडक्ट घेते. या प्रोडक्टची कुठलीही साईड इफेक्ट नाही. माझी प्रत्येकाला हीच विनंती आहे की नाही आधी यूज करावं आणि त्यानंतरच अफवांवर विश्वास ठेवावा. नक्कीच. ओके, थँक्यू.
माझ्या काउंट वरती थांबा 5 6 14 15 16 17 18 19 20 20. शकिल बाबा तुला 2-4 वेळा घेतलाय काय? ओके